नमस्कार मी लतिका आज आपण तांदळाच्या पिठाचे झटपट असे आप्पे बनवूया त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा ही एक वाटी भरायला थोडस कमी आहे आणि ही जी तांदळाचं पीठ ना कुठलं घेतलेलं आहे बघा ज्या तांदळाच्या आपण पिठाच्या भाकरी बनवतो ना त्या दुकानात जर गेल नाही तर तुम्ही तसं जर बोलले ना तर तशा भेटतात त्यात टाकणारे बघा हे मी कोबी घेतलेला असा बारीक कापून घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा हा जास्तच आहे त्यात टाकायचे आपल्याला चार चमचे कांद्याची पात जरा जास्त टाकली तरी पण चालू शकतं दोन चमचे ही गाजर घेतलेला आहे खिसून बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटी कांदा असा बघा बारीक कापून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरच्या पण बारीक करून टाकू शकता त्यात टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेल्या आहेत तर लसणाच्याच फक्त तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल् घेतलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं एकत्र एक मी कुटून घेतलेलं आहे छोटा एक चमचा सफेद तीळ घेतलेला आहे मी एक चमचा फक्त बघा ही चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीचं बघा एकदम बारीक कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली एक चमचा जिरे धने पावडर असे दरदरे दर मी कुटून घेतलेले आहेत थोडीशी एकदम टाकायची हळद चवीप्रमाणे टाकायचे मीठ आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता एक शिमला मिरची पण बारीक कापून टाकू शकता जर तुम्हाला नुसतं जर तांदळाच्या पिठाचे नाही जर करायचे म्हटले ना तर हे तिन्ही प्रमाण एक सेम जरी घेतलं तरी चालेल तांदळाचं पीठ चण्याच्या डाळीचं पीठ आणि तुम्हाला जर पाहिजे तर थोडंसं ज्वारीचं पीठ पण तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता आता हे चांगलं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडं थोडं पाणी आणि कालवून घ्यायचे अशा पद्धतीने बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडीशी मिरेपूड पण टाकू शकतात चवीला छान लागेल आता ह्यात टाकायचे आपल्याला थोडंसं सोडा बघा एवढा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला टाकायचे थोडंसं एकदम पाणी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेलं आहे बघा हे सोडा टाकल्यावर लगेच बनवायला घ्यायचं आपे पात्र बघा मी गरम करत ठेवलेलं आहे गॅस आहे मिडियम त्याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं असं तेल टाकून घेऊया पहिलं तेल मी टाकून घेतलेलं आहे बघा थोडं थोडंसं तेलाचं जागी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर पण टाकू शकता ला, आ, थोड़ा थोड़ा हे पहिलं सा। आपण साईटनं सोडून घेऊया कारण मध्ये जर टाकलं की तर ते मग मधले एकदम लाल होतात एकदम त्यामुळे थोडं थोडंसं आपण पहिलं साईटला टाकून घेऊया बघा अशा पद्धतीनं मी सोडून घेतलेलं आहे सगळं आता त्याच्यावर ठेवायचे आपल्याला झाकण एक दोन मिनटासाठी मिडियम गॅस आहे दोन मिनटं झालेले आहेत बघा बघा मस्त असे झालेले आहेत फुकतात छान एकदम बघा अशा पद्धतीनं पलटी करायची ह्यात तुम्ही दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालेल बरं का छान लागतील काय होतं माहिती आहे का सगळ्याच गोष्टी मुलांना होतील ना मग खायला आता हे मी पलटी करून घेते सगळं बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आणि आता आपल्याला काही झाकण वगैरे ठेवायचं नाही गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर पण ह्या साईडनं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं एक दोन मिनटं लागतात फक्त दोन मिनटं झालेले आहेत बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे तर हे मी काढून घेते बघा मस्त असे टमटमीत फोलतात अर्धा चमचा सोडा घालायचा नाही त्याच्यापेक्षा कमी घालायचा बघा म्हणजे एवढा अर्धा चमचा होतो तर एवढा घालायचा काढून घेतलेत बघा सगळे मस्त बघा असे होतात बघा आतपर्यंत चांगले असे शिजले जातात एकदम छानपैकी पण माझ्या साहेनांना तुम्ही एक चमचाभर तर ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून बघा एकदम मस्त होतील आणि सोड्याचं प्रमाण कमीच टाका जास्त टाकू नका नाहीतर व्यवस्थित होणार नाही आहे कारण सोडा जास्त खाल्ल्याला पण चांगला नसतो तर अशा पद्धतीत झालेल्या आहेत बघा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा